अगले 5 वर्षों में समुद्री क्षेत्र में बड़ी संख्या में रोजगार के अवसर उपलब्ध होंगे। इस अवसर को सोने में बदलने के लिए विदर्भ के छात्रों को भारतीय समुद्री विश्वविद्यालय के नए शैक्षणिक सत्र में दाखिला लेना चाहिए, जो समुद्री और संबंधित जहाज निर्माण प्रशिक्षण प्रबंधन में विभिन्न पाठ्यक्रम प्रदान करता है। भारतीय समुद्री विश्वविद्यालय के परीक्षा नियंत्रक कमोडोर किशोर जोशी ने ऐसी अपील की है। विश्वविद्यालय के कोची, मुंबई, नवी मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टनम में परिसर है। साथ ही महाराष्ट्र के 7 कॉलेजों सहित देश के कुल 17 निजी कॉलेज इस विश्वविद्यालय से संबद्ध है। विदर्भ के छात्रों को विश्वविद्यालय के विभिन्न पाठ्यक्रमों में प्रवेश लेकर करियर का नया विकल्प चुनना चाहिए, ऐसा जोशी ने कहा। केंद्र सरकार समुद्री और जहाज निर्माण क्षेत्र में आत्मनिर्भर बनने के लिए विभिन्न उपायों को लागू कर रही है। भारत बड़ी मात्रा में समुद्री मार्ग से आयात करता है। समुद्री परिवहन सड़क और हवाई परिवहन की तुलना में अपेक्षाकृत सस्ता है। केंद्र सरकार ने समुद्री परिवहन, जहाज निर्माण और इसी के तरह के क्षेत्रों के विकास के लिए महत्वपूर्ण योजनाएं और कार्यक्रम चलाए हैं। सागरमाला मैरीटाइम इंडिया विजन अगले 5 वर्षों में समुद्री क्षेत्र में प्रत्येक में 40 लाख नौकरियां सृजित करने के लिए केंद्र सरकार की एक महत्वाकांक्षी योजना है। चेन्नई में स्थित भारतीय समुद्री विश्वविद्यालय इस क्षेत्र में कुशल जनशक्ति के निर्माण के लिए केंद्र सरकार के बंदरगाह और जहाज निर्माण मंत्रालय के तहत पिछले 15 वर्षों से काम कर रहा है, ऐसा जोशी ने कहा। इंडियन मैरीटाइम यूनिवर्सिटी चेन्नई हेडक्वार्टर्स तर्फे मी बोलतो आहे। आमचे 6 कॅम्पसेस हिंदुस्थानात आहे। 2 कॅम्पसेस मुंबईला, 1 चेन्नईला, 1 विशाखापट्टनमला, 1 कोच्चीला आणि 1 कॅलकटाला। त्या कॅम्पसेसमध्ये वेगळ्यावेगळ्या टाईपचे प्रोग्रॅम्स आहे, जे सामुद्री जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये ती हे प्रोग्रॅम ट्रेन करतात लोकांना, मुलांना। 4 स्कूल्समध्ये हे सगळे प्रोग्रॅम्स डिवायडेड आहे। नॉटिकल सायन्सेस, नॉटिकल सायन्सेसमध्ये BSc नॉटिकल सायन्सेस आम्ही एक प्रोग्रॅम करतो। त्यानंतर मरीन इंजिनिअरिंग, BTech मरीन इंजिनिअरिंग आम्ही एक प्रोग्राम करतो। BTech नेवल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग हा एक प्रोग्राम आहे। त्यानंतर MBAमध्ये बघितलं तर BBAचे 2 प्रोग्राम्स आहे, BBA LRE आणि 1 अप्रेंटिसशिप एम्बेडेड BBA इन मॅरीटाईम लॉजिस्टिक्स। हा एक नवीन प्रोग्राम आहे आमच्या विशाखापट्टनम कॅम्पसमध्ये। हा सगळ्यात उत्कृष्ट प्रोग्राम मला असं वाटतं, कारण की अप्रेंटिसशिप जी आहे 3rd इयरमध्ये ती एम्बेडेड आहे या प्रोग्राममध्ये। म्हणजे 2-3 वर्षाच्या प्रोग्राममध्ये एक अप्रेंटिसशिप मुलांना मिळेल आहे 3rd वर्षामध्ये। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये या सगळ्या हे जे स्कूल्स आहे आमचे त्याच्यामध्ये मास्टर्स आहे नेवल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, MBA इन पोर्ट शिप अँड शिपिंग मॅनेजमेंट, MBA इन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स, आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग आमच्या मुंबईच्या कॅम्पसमध्ये, शिवडी कॅम्पसमध्ये हा कोर्स चालू राहतो। या वर्षाची जी कंबाइंड एंट्रन्स टेस्ट आहे IMU साठी, ॲडमिशन्स जे आहे IMUला या CET नंतरच होतात। CET ॲडव्हर्टाइजमेंट 15-20 दिवस पहिले आलेली आहे आणि 18 मेपर्यंत मुलं रजिस्टर करू शकतात। CET IMU ची 10 जूनला शेड्यूल्ड आहे। रिझल्ट लागल्यानंतर काउन्सिलिंग सुरू होईल आहे 3rd की 4th आठवड्यामध्ये जूनच्या। त्यानंतर ऑगस्टमध्ये नवीन सेशन सुरू होईल आहे सगळ्या कॅम्पसेसमध्ये। आमच्या कॅम्पसेस विरहित 17 अफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स आहे देशभरात। ते अफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स पण IMU CET रँकिंगवरच ॲडमिशन्स देतात। त्यांची पण काउन्सिलिंग जूनमध्ये सुरू होईल आहे, ते आपली काउन्सिलिंग स्वतः करतात। IMU जे काउन्सिलिंग करतं ते आपल्या आमच्या काउन्सिलिंग आमच्या कॅम्पसेससाठी करतं। माझा आव्हान जो विदर्भाचे मुलं आहे, नागपूर रिजनचे मुलं आहे, मुलंही आहे, हेच आहे की मॅरीटाईम सेक्टरमध्ये एक जॉब ऑपॉर्च्युनिटी बघा किंवा एक वेगळा करिअर, सी करिअर, या करिअरकडे थोडंसं लक्ष द्या। आणि जर आवडलं की इकडे जायचं आहे तर आमची जी CET आहे त्याच्यासाठी रजिस्टर करून आपलं
पुढे बीटेक मेरीन इंजिनिअरिंग आणि बाकी आमचे जे प्रोग्राम्स आहे ते सगळे आपण करू शकता. त्यानंतर प्लेसमेंट्स कॅम्पसेसमध्ये होतातच आणि अपॉर्च्युनिटीज, कारण की भारत सरकार जास्त याच्यावर पुढाकार घेऊन राहिली तर पुढच्या 8-10 वर्षामध्ये अपॉर्च्युनिटीज जास्त आहे. एक स्टुडंट मुलगा किंवा मुलगी जेव्हा ते शिपवर जातात 10-15 वर्षामध्ये चीफ इंजिनियर, कॅप्टन वगैरे बनतात. कंपनीवर डिपेंड करतं की कोणती कंपनीमध्ये काम करून राहिले, कोणते शिपिंग कंपनीमध्ये काम करतात आहे, त्या हिशोबाने हा करिअर प्रोग्रेशन होतो. माझं आव्हान हाच आहे तुमच्या माध्यमाने की स्टुडंट सगळे जे आहे ते या विषयाकडे, मॅरिटाईम सेक्टरकडे थोडं लक्ष द्यावं आणि बघा इथे ऑपॉर्च्युनिटीज आहे, ग्रोथ आहे आणि वी वेलकम यू. थँक्यू, नमस्कार. विश्वविद्यालय के नए शैक्षणिक सत्र के लिए 14 अप्रैल से आवेदन आमंत्रित किए गए थे. आवेदन 18 मई तक किए जा सकते हैं और कॉमन एंट्रेंस टेस्ट 10 जून को होगा. विश्वविद्यालय के नए शैक्षणिक सत्र के लिए 14 अप्रैल से आवेदन आमंत्रित किए गए थे. आवेदन 18 मई तक किए जा सकते हैं और कॉमन एंट्रेंस टेस्ट 10 जून को होगा. तकनीकी पाठ्यक्रमों में मरीन इंजीनियरिंग, नेवल आर्किटेक्चर में बीटेक और एमटेक शामिल है. कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ क्षितिजा देशमुख, BCA न्यूज़, नागपुर.